काय माझे चुकी होते की तुम्ही मला अशा अवस्थेमध्ये सोडून गेला? गेल्यापासून एक फोन सुद्धा लावला ना, का बरं असा काय एवढा राग आला की भाजीमध्ये मीठ नाही म्हणून एवढा राग आला? 4-5 दिवस झालं तुम्ही गेला, एक फोन सुद्धा मला लावलं ना। नवरा बायको मध्ये तर भांडणं होतच असतात की हा, तुम्ही समजून घ्यायचं का? दुसरे करत नाहीत का भांडणं? घर सोडून गेला एवढा राग आला तुम्हाला, भांडणं केला, होतच असतात भांडणं। तुम्ही नव्हतं का माझ्या बरोबर भांडणं करत? हा, मी बी कसं गप बसते तसं गप बसायचं? मी उगो तुम्हाला म्हणले घर सोडून जावा, तुम्ही खरंच गेलो? हा, एवढं बी नसते। आता या वापस, कर्मनं झालं तुमच्याशिवाय। भाजी मध्ये मीठ नाही म्हणून तुम्ही गेला मला सोडून, असं असतंय का? कळत नाही का मी एकटी आहे ती? तुम्ही मला असं सोडून गेला ह्या अवस्थेमध्ये की माझ्या पोटात बाळ असून तरी तुम्ही मला सोडून गेला, एवढा तुम्हाला राग आला का? कशाचा एवढा तुम्हाला राग आला की मला सोडून जायचं तुम्ही ठरवलं? 4-5 दिवस झाले तरी तुम्ही गेला, एक फोन सुद्धा लावलो ना साधा, कशी आहेस तू, जेवलीस का ते बी विचारलो ना, बाळ कसं आहे ते बी विचारलो ना। हा, असं असतंय का? आता या बघा, नाही आलं की बघा मग बोलतच नसते का? फक्त भाजीमध्ये मीठ नाही म्हणून तुम्ही गेला, नवरा बायकोच्यात तर भांडणं होतच असतात की, एवढं बी असतंय का? मी तर तुम्हाला असंच म्हणलेलं की जावा, मला वाटलं उगत म्हणते मी, पर तुम्ही खरंच गेलो, एवढं बी राग असते, मला वाटलं तुम्ही जातच नाव, एवढा राग नसते धरावं। तुमची बायको आहे शेवट सोडून गेला मला, आई ते काय म्हणता असते मला, माझा लेख कुठं लावली ते असं म्हणत असते की हा गेलो तुम्ही मला सोडून। या बघा, नवरा बायकोच्या तर भांडणं होतच असतात की, तुम्हाला कळत नाही की तुम्ही मला सोडून गेला? मला बी किती राग येते तरी मी जाते का तुम्हाला सोडून? पर तुम्हाला राग येते मला येत नाही का राग, एवढं असतंय का? मी नाही जात कधी तुम्हाला सोडून, तुम्ही या लवकर, मग कर्मनं झालं की तुम्ही गेल्यापासून मला जीव सुद्धा वाटणार तरी मी जेवते उगं बरोबर का सांगू पोटत बाळ आहे म्हणून, तसं असतंय का गेला सोडून? आम्हाला राग येत नाही का? आम्ही बी किती सहन करता, तुम्ही लगेच तुम्हाला एक शब्द बोललो की लगेच तुम्ही राग ही होता, तणतणत होता। हा, आम्ही बी कसं राग आला तरी आम्ही गप बसतो काय सांगू? तुम्ही नवर आहात म्हणून तुमचं ऐकून घेता आम्ही, आणि आमचं तुम्हाला ऐकू वाटत नाही, एक शब्द तुम्हाला आमचं ऐकू वाटत नाही, असं असतंय का? एवढं बी नसतंय, आलं की बघा मग, आता नाही आल्यावर बघा मग तुम्हाला कसं सांगते मी, असं असते का? आम्ही म्हणजे गप बसायचो, तुम्हाला काय बोललो की लगेच सोडून जायचं बायकोला, एवढं असतंय बायकोला सोडून जायचं असते? तरी तुम्हाला काय डोके तुम्हाला एक ही बी नाही आलं की कसं जाऊ बायकोला सोडून? लग्न केलेलं आहे आपण, लग्न केलं, लग्न करून इकडं आणले बायकोला, आपल्या जीवावर आणले, आपल्या ह्याच्यावर आणले, सोडून गेला आपल्या बायकोला गेला, तरी बाळ माझ्या पोटात असताना तुम्ही मला सोडून गेला, एवढं असतंय का? तुम्हाला एवढं कळत नव्हतं की भाजीमध्ये मीठ नव्हतं तरी मला सोडून गेला? आम्ही नाव जात कधीच का सांगू? नवरा ती नवरा असते म्हणून आम्ही जातच नव्हत कुठं सोडून। मायबापानं आम्हाला भांडणं केले तरी आमचे मायबाप बोलत नाहीत आम्हाला, तरी आम्ही सांगतो का मम्मीला मला असं असं म्हणले माझा नवरा ती? आम्ही सांगतच ना, आणि तुम्हाला लगेच एक शब्द बोलले, नुसतं काय म्हणले भाजीमध्ये मीठ नाही म्हणून तुम्ही मला भांडलं, मी म्हणलं टाकून खावा की मग काय होतंय, मी जेवले रे, मला काय वाटलं नाही, तुम्हाला बरोबर ही लागली भाजी, नुसतं तुम्हाला भांडणं करायची ही फायजी बहाने गेलं, पर मी मानते माझी चुकी होती म्हणून मी तुम्हाला म्हणते की या मी तुम्हाला पाया पडते, पाया सुद्धा तयार आहे पाया पडाय, तरी तुम्ही येणं झाला, आलं की मी तुमचं गप ऐकणार, काहीच बोलणार नाही, तुम्ही फक्त या, तुम्ही जसं म्हणता तसं मी करते वागते, पर तुम्ही या।
तुम्हाला काहीच बोलणार नाही, काहीच नाही, बोर्डर सुद्धा बोलणार नाही. खरंय माझी चूक आहे, राग येतेच, पर मला भी कळत नाही. तुम्ही एकदा बोललो की पुन्हा मला भी गबस वाटत नाही. तुम्ही उगच्या उग भांडणं करता, असं असतंय का? उगच्या उग भांडणं करायचं, भाजीमध्ये मीठ नाही म्हणून गेला. लोक बघा कसे खाते, तर मला अजून घेत नाही स्वयंपाक कराय, आणि तुम्ही गेला मला सोडून. असं असते का? असं असते का मला सोडून गेला? भाजीमध्ये मीठ नाही म्हणून तुम्ही गेला, मला अजून स्वयंपाक येत नाही. तुम्हाला माहिती आहे की मी कधी माझ्या मायबापाच्या घरी स्वयंपाक सुद्धा केला नाही. इथं आले तर मी शिकले स्वयंपाक करायचं. तरी तुम्ही मला कधी नाही ती कालच तुम्ही नाव ठेवला भाजीला, की असं असं म्हणलं. एवढा बी कसाचा राग आला की तुम्ही मला गेलो का बरं गेलो तेच मला विचारायचं तुम्ही आल्यावर. हां का तुम्हा माझ्या बरं राहायचं नाही का? असं आहे का? सांगा तुम्ही, तुमच्या मनातलं तर सांगा. सोडून गपचूप गेला मला, तुमच्या मनात तर का आहे ती तर सांगून जावा की. तसं असं गपचूपच जायचं नाही, काय बी वाटतंय की बाय आम्हाला. हां तुम्हा जायचं असलं तर सांगून जावा की तुझी ही चुकी आहे म्हणून मी जायलो. असं उगच्या उग का बरं गेला तेच मला विचारायचं. तुम्ही फक्त या, पुन्हा मी विचारलं का? तुमचं जसं मनात आहे तसं तुम्ही करा. फक्त मला विचारायचं तुम्ही या फक्त. असं तुम्ही का मला सोडून गेला तेच विचारायचं मला. कधी नाही ते कालच का गेलं? एवढं बी नसतंय की बायकोला सोडून जावं. कोण जाते का सोडून? अजून आपलं काय, आपलं अजून वयच का आहे? तुम्ही मला अशा वयात सोडून गेला. आता शिकतर आपल्या बाळ होईल, तुम्ही गेला सोडून मला. या आता तुम्हाला एवढं कळत नव्हतं मी इथं एकटीच आहे, माझं दुखायलं तीत, पुन्हा कोण मला दवाखान्यात नेईन? तुम्ही गेलो असं सोडून, गेल्यापासून एक फोन सुद्धा लावलो ना. साक्षी तू कशी आहेस म्हणून जुलीस का? एवढा तुम्हाला राग आला माझा की फोन सुद्धा लावाय तुम्ही हे की झाला? नाही बरोबर, तुम्ही फक्त या. तुम्हाला विचारायचे तुम्ही मला का सोडून गेला, काय माझी चूक होती की तुम्ही गेला? माहिती आहे मी वर्डत येते आता, दुसऱ्या कुणाच्या बाया वर्डत नाहीत, भांडणं करत नाहीत, होते तेच भांडणं नवरा बायको मध्ये, आणि तुम्ही गेला मला सोडून. दुसरे बी करतेत की भांडणं? असं असतंय का सोडून जायचं बायकोला, की बायकोला सोडून जायचं ही काय लेही झालं का? छोटीही झालं का चूक? गेला मला सोडून, दुसऱ्याचे बघा नवरा बायको समजून घेतात, होतात भांडणं 2-3 दिवस होतात, गप बसतेत, पुन्हा बोलतेत की. तुम्ही डायरेक्ट सोडूनच गेला, एवढा राग आला माझा. मला फक्त विचारायचं तुम्ही या इकडं. मी विचारतच असते, तुम्ही नाही आलो की बघा मग. असं असते मला सोडून जायचं, मला इथं कर्मण झालंय. तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही गेल्याशिवाय, तुम्हाला बोलल्याशिवाय मला करमत नाही, आणि तुम्ही गेला. इथं असलं तरी तुम्ही मोबाईल बघायला, तरी मी तुम्हाला उगच्या उग खळते, तरी तुम्ही गेला मला सोडून. या बघा आता नाही आलं की बघाच मग. एवढं बी असतंय का मला सोडून जायचं उगच्या उगं?